गणेश उत्सव काही दिवसांवर येऊन ठेपलाय, त्यामुळे सगळीकडे एक वेगळाच माहोल पाहायला मिळतोय. सोबतच विविध आकार आणि विविध देखाव्यातील गणेश मूर्ती पाहायला मिळत आहेत. अहमदनगर मध्ये स्वप्नील लाटणे या गणेश मूर्तीकारानं साक्षात राम मंदिरात गणेश बसून राम मंदिर बांधल्याची मूर्ती साकारली आहे. गेल्या 25 वर्षांपासून गणेश मूर्ती साकारणारे प्रफुल्ल लाटणे यांच्या कारखान्यात ही मूर्ती पाहण्यासाठी राम आणि गणेश भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळते. गणेश उत्सवात गणरायांच्या वेगवेगळ्या रूपातील गणेश मूर्ती आपल्याला पाहायला मिळत असतात. अहमदनगरच्या प्रफुल्ल लाटणे यांनी अशीच एक राम मंदिरात गणेशाला बसवलेली आणि दुसऱ्या बाजूला खुद्द भगवान श्रीराम हातात धनुष्य घेऊन उभे आहेत अशी आगळी वेगळी मूर्ती साकारली आहे. शहरात या मूर्तीविषयी लोकांमध्ये चर्चा सुरू आहे. तसेच गणराया एका पायावर उभे असून कृष्णावतार घेऊन दही हंडी फोडतानाची आकर्षक मूर्ती साकार केली आहे. लाडक्या गणरायाचं आगमन अवघ्या काही दिवसांवर आलं असून गणपती कारखान्यांमध्ये गणेश मूर्ती बनवण्यासह त्याचं रंगकाम करण्याचं काम अंतिम टप्प्यात आलं आहे. नमस्कार, मी प्रफुल्ल रामचंद्र लाटणे, स्वप्नील आर्ट्स या कारखान्याचा चालक मालक. गेल्या एक साधारणतः 25 वर्षापासून मी हा व्यवसाय करतो आहे. तर आपण ज्या मूर्ती तयार करतो तर त्या होलसेलमध्ये पूर्ण आपल्या महाराष्ट्र राज्यासह इतर राज्यांमध्ये हैदराबाद, कर्नाटक, आंध्र प्रदेश, गुजरात या राज्यांमध्ये त्या विक्रीसाठी पाठवल्या जातात. तर आज या कामाची सुरुवात साधारण आमची दिवाळीच्या पाडव्याला चालू होते. तर उन्हाळ्यामध्ये त्यांचं प्रोडक्शनचं काम केलं तर उन्हाळ्याच्या त्या पिरियडमध्ये त्या मूर्त्या पूर्णपणे वाळल्या जातात. त्यानंतर त्याला रंगकामाची सुरुवात केली जाते. या कुटुंबाच्या निमित्ताने आज साधारण 35 ते 40 कुटुंब या व्यवसायाच्या निमित्ताने पोट भरत आहेत. तर एक मोठा रोजगार त्यांना उपलब्ध झालेला आहे. आज मंडळासाठी ज्या माझ्याकडे मूर्ती असतात त्या साधारणतः 5 फुटापासून तर 16 फुटापर्यंतच्या मूर्ती असतात. तर त्या ह्यावर्षी वॉरियर पॅटर्न आलेला आहे, एक गजमुखी पॅटर्न आहे, त्यामध्ये एक झोपाळ आहे, वसईचा राजा, चिंतामणी, दगडूशेठ हलवाई, लालबागचा राजा, ताडदेवचा राजा, असे विविध रूपातले जवळजवळ 40 ते 45 मूर्त्या माझ्याकडे यावर्षी मंडळांसाठी आपण उपलब्ध ठेवलेले आहेत ते, आणि त्या सर्व बुकिंग झालेलं आहे. माझ्या कारखान्यात जे दोन वैविध्यपूर्ण असलेल्या दोन मूर्ती आहेत ते एक दही अंडी आणि एक राम मंदिर. आता बनायंगे मंदिर हे गाणं सर्व ऐकतातच, पण आता मी एक नागरिकांना संदेश देतो की मंदिर होणारच आहे. त्या हेतूने मी ते एक नवीन मूर्तीची संकल्पना यावर्षी उभी केलेली आहे. तसं दहीहंडीचं जे आहे की ते एक पायावर उभी असलेली मूर्ती मटकीतून दही काढताना एक थोडासा वेगळा प्रयोग करण्याचा प्रयत्न केला आहे. मी तो एक यशस्वी प्रयोग केलेला आहे. तर राम मंदिरच्या मुद्द्यावरून आपण रोज पाहतोच की विविध प्रकारचे वाद निर्माण होत आहेत, ते भविष्यात होणार नाही होणार याविषयी शंका उत्पन्न होत आहेत. पण मी माझ्या मूर्तीच्या संकल्पनेतून आज राम मंदिर उभं करून आज बाप्पांच्या आशीर्वादासह ते पाठवते आणि बाप्पा नक्कीच देणार आणि आपलं राम मंदिर लवकरच उभं राहणार आहेच. मंदिरचा आणि मागायचा फटका म्हणजे असा बसला आहे, पण एवढं विशेष प्रमाणामध्ये नाही. आणि मंदिर आणि मागाईमुळे काय झालं की मागाईच्या तुलनेमध्ये मटेरियलचे रेट 10 ते 15% वाढ झालेली आहे, त्यामुळे मूर्त्यांच्या याच्यामध्ये थोडंसं कॉस्टिंग वाढलेलं आहे.